गेल्या 1.5 वर्षापासून कोरोनाने सगळे जग ठप्प झालं आहे. आपल्या शेतकरी बांधवांनी या संकटातही राज्याच्या अर्थव्यवस्थेला हातभार लावावा. कृषी क्षेत्राने राज्याची अर्थव्यवस्था सावरली असल्याचं गौरवोद्गार उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी काढलंय. पुणे जिल्हा परिषदेच्या सभागृहात जिल्हा परिषदेच्या वतीने कृषी पुरस्काराचं वितरण करण्यात आलंय. कृषी भूषण डॉक्टर आप्पासाहेब पवार कृषीनिष्ठ आणि शेतकरी शरद आदर्श कृषीग्राम पुरस्कार व आदर्श गोपालक पुरस्काराचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते वितरण करण्यात त्यावेळी ते बोलत होते. उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरू केलेला शेतीचा वारसा शेतकरी बांधव पुढे नेत आहेत. कोणत्याही क्षेत्रात काम करताना पुरस्कार दिल्याने काम करणाऱ्याला हुरूप येतो. कृषी क्षेत्रातील डॉक्टर आप्पासाहेब पवार आणि राष्ट्रीय नेते शरद पवार यांचे योगदान मोलाचे आहे. कृषी क्षेत्रात निष्ठेने काम करणाऱ्या शेतकऱ्यांचा सन्मान करताना मला आनंद होत आहे. शेतकऱ्यांनी अत्याधुनिक तंत्रज्ञानाची जोड शेतीला दिली पाहिजे. आधुनिक पद्धतीने शेती करून शेतीचे उत्पादन वाढवले पाहिजे. याच उद्देशाने दरवर्षी बारामतीला कृषी प्रदर्शन भरवलं जातं आणि विकेल ते पिकेल ही योजना कृषी विभाग राबवित आहे. विक्रमी पीक घेऊन नफ्यात शेती कशी करायची हे शेतकऱ्यांनी शिकलं पाहिजे. ऊसाची 65 पेटवून देऊ नका, त्याऐवजी ते शेतात गाडा, त्यामुळे शेतीचा पोत सुधारतो, असेही ते म्हणाले. ब्युरो रिपोर्ट, स्टार महाराष्ट्र न्यूज, पुणे. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर रहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.